स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर वरून सभागृहात सुरू झालेला वाद जो आहे तो रस्त्यांवरती आला, अगदी इंडिव्हिज्युअल लेवलला आलाय. आता धरणवीर टिल्ले आमदार इथपर्यंत तो आलाय. तुमची प्रतिक्रिया काय? काल शरद पवारही म्हटले की ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांना म्हणू देत, ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांना स्वराज्य रक्षक. असं म्हणाले त्याला जोडून की ज्यांनी हा सगळा आंदोलन आणि रस्त्यावर उतरायला लावलं ते तर सभागृहातही नव्हतं. असं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायला कुणाची ना नाहीच. ते स्वराज्य रक्षक आहेतच, पण ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं हा एक प्रकारचा संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे आणि संभाजी महाराजांवर हा अन्यायच आहे. कारण कशाकरता संभाजी महाराजांना इतके अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी सहन करावे लागले? काय म्हणत होता औरंगजेब त्या ठिकाणी? खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता छत्रपती संभाजी महाराज लढले, आणि ते जर नसते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर या महाराष्ट्रामध्ये हिंदू उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर नाही असं म्हणणं हा द्रोह आहे. जाणता राजावरून एक दुसरी टीका सुरू होती, तर भुजबळ असं म्हटलं की आम्ही पवारांना जाणता राजा म्हणणार. कोणाला काय म्हणायचं असेल म्हणा, माझं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये जाणते राजे ते एकच, आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं, जनता नाही म्हणणार. आवाहन केलं राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना की आपण या इंडिव्हिज्युअल अलिगेशन्स मध्ये किंवा वैयक्तिक आरोपांमध्ये नको उतरूया. असं आहे की सुप्रियाताईंनी जे म्हटलं त्याचं मी स्वागतच करतो. फक्त सुप्रियाताईंनी म्हटलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे. याचं कारण सातत्याने अशा प्रकारची खालच्या दर्जाची टीका ही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच सोशल मीडियात करत असतात. त्यामुळे मी सुप्रियाताईंचं पूर्ण समर्थन करतो, आम्ही देखील तेच आव्हान करू. पण सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंचं एकदा तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे.